मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहोत या संदर्भातलं, पण त्याच्याच बरोबर खाजगी कारखाने जे आहेत त्या खाजगी कारखान्याच्या प्रतिनिधीला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबरच्या सुद्धा वाटाघाटी या मुख्यमंत्र्यांच्याच बरोबर झाल्या पाहिजेत ही आमची अंतर्गत मागणी. शासन काही करणार नसेल तर आम्ही आता नोटीस देऊन आलेलो आहोत की 1 ऑक्टोबर नंतर ऊसतोड कामगार हा कामाला जाणार नाही. जेव्हा महाराष्ट्रातली परिस्थिती ऊसतोड कामगारांच्या हाताच्या बाहेर जाऊ नये, ऊसतोड कामगार आणि त्याच्याचबरोबर ऊसाचा शेतकरी दोघांचंही नुकसान होऊ नये या दृष्टीने शासनाने पाहावं. आम्ही 1 तारखेला संप करण्याचा असा राखल आहे. मेळावा आम्ही असा लवकरात लवकर या ठिकाणी घेऊ. शासनाने मेळावा घेण्यासाठी परमिशन देऊ अगर न देऊ, मेळावा हा होईल आणि त्या मेळाव्यामध्ये मग भूमिका त्या ठिकाणी जाहीर होईल. मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि ऊसतोड कामगाराला न्याय द्यावा ही त्यांची मागणी.